दिगम। अरे नमस्कार मंडळी, प्रतीक विजलच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आजचा व्हिडिओ आहे तुळशीच्या लग्नाबद्दल। आजचा दिवस आहे तुळशीच्या लग्नाचा आणि मी आत्ताच नवीन तुळस घेऊन आलो। भरपूर वर्ष झालं होतं तुळस बदलली नव्हती, सो मी आणि चिक्या कडगावातनं तुळस घेऊन आलो आणि त्यासाठी आता मी नवीन माती आणण्यासाठी शेतामध्ये आलेलो आहे। सो ते दाखवतो आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। तर इथं आधीपासूनच कुणीतरी माती नेल्यासारखी दिसते। सो ह्या चार पाच दिवसात लोक तयारी करतात आणि आज पाहू शकता वातावरण कसं झालेलं आहे, एकदम जबरदस्त असं निळं आकाश। एवढी माती तरी आपण आता घेतलेली आहे आणि बघूया अजून किती बुट्ट्या लागतात। सो आता मी घेऊन जाणार घर। हे दिना मँगो काय दिना मँगो मी म्हणते मँगो चॉकलेट काय का व्हिडिओ चालू म्हणून काय बी बरं झाड तिरके लावले असू दे इंग्लिश बोलायचं का। खालचा आमचा समजा दादाला धाडच होईना की का तोडाय की काय त्या माणसाला धाडच होईना ना तोडाय काय करणार मग सोना ये सोन नान सहा पाहिजे काय म्हणाला सांगा पाच मिनिटाची तुळशीची लग्न हा पाच मिनिटासाठी एवढं नाणं बाद करून चालते का म्हणाला काय करणार सांग गेला म्हणजे 3000 गेलं 3000 गेलं। मी आता आमच्या शेतामध्ये आलेलो आहे बोनुटीमध्ये। शेताचं नाव आहे आणि पाहू शकता ऊसाची शेती आहे आणि आता पाऊस जोरात आलेला आहे। सो गडबड आहे इथं। आम्ही आता 6 ऊस घेतलेले आहेत 5 घरामध्ये ते तुळशीला आणि 1 देवळामध्ये न्यायला ग्रामदेवतांच्या इथं। सो आता चाललेलो आहे, गडबड जास्त आहे। काकाने आम्हाला मदत केली, दोन काकांनी, म्हणजे आमचे एक काका होते आणि दुसरे गावातले एक काका होते, त्यांनी सोललं आणि एकाने तोडणं, म्हटलं तुम्ही द्या तोडून आणि व्यवस्थित दिलं त्यांनी सोडून। सो आता आम्ही जातो, सकाळपासून त्याच तुळशीच्या लग्नाच्या तयारीत आहे। मग अशी तुळस घेऊन आलो आता हे नंतर आता बघूया पुढं काय काय प्लॅनिंग होतं। ही देवळाजवळची तुळस आहे जिथं सगळ्या गावचे ऊस येतात एक एक घरातून आणि इकडे लोकांचे ठेवलेले आणि हे आपलं मंदिर नांदुली गावचं। नांदुली गावचे ग्रामदैवत श्री नांदोबा प्रसन्न। आता आम्ही गल्लीतल्या एकाकडून तुळशीचं लग्न चालू करणार आहे आणि दाखवतोय कशाप्रकारे मंगलाष्टिका होतात आणि
तुळशीचं लग्न कशा प्रकारे आपल्याकडे साजरं करतात. सगळीकडे पाहू शकता की दिवाळीसारखी एकदम डेकोरेशन झालेलं आहे. प्रत्येकाच्या दारात लाईटिंगच्या माळा फुलं वगैरे ठेवलेली आहेत. अरे पाणी घालाय कोणी? अरे पाणी घालाय की रे. जो पाणी घेणार त्याला एवढं सगळं मिळणार. ओके मर घाल घाल घाल. अरे दुसरं चालू झालं. माझं उचल किती आहे? हे पाणी या तुळशीमध्ये घालायचं असते आणि जो घालायला वाकल त्याला एवढं सगळं मिळतं. एवढं सगळं तेव्हा पाठीमाग पटके पडतात. हो मला द्या. एवढं पण सावधान सरस्वती क्षिप्रावेशी महासुर नदी ख्याता गंदकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहता क्रिया सदा मंगल सुभवन सावधान हरी प्रयंत झाले प्रीती धरती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे अवतार सात द्वापारीचा आठवा श्री कृष्ण कली माझी भौतनवा कलंकी पुढे धावा काली लग्न गटी समीप अनुवरा घेऊन घाल 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 की पूर्ण घाल पूर्ण घाल माय भारत घे घे सगळे घे आम्हाला द्या. सावधान आली लग्न गटी समीप नवरा घेऊन यावा घरा द्रोहते मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधुवरान करणे दोघे करावी उभी वाजंत्रे बोगल बलान करणे कुर्या सदा मंगल सावधान. तर असा होता आजचा आपला दिवस ज्यामध्ये आपण पाहिले की कशा प्रकारे तुळशीचं लग्न होतं आमच्याकडे. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. खाली ठेव नकोस.